नमस्कार, मी कृषी भूषण अजय जाधव, नैसर्गिक शेती गुजरात कृषी भूषण आणि सेंद्रिय शेती महाराष्ट्र कृषी भूषण प्राप्त. मी एक अश्वगंधाचा एक प्लॉट लावला होता आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मार्फत, श्री श्री नैसर्गिक शेतीच्या मार्फत. तर हे एक मी 1/2 एकर प्लॉट लावला होता, तर त्यात एक छानसं उत्पादन मी आता काढलेलं आहे. याचं मूळ वगैरे कट करून त्याला वाळू घातले, बाकीचं जे काय आहे तर त्याला त्या ह्या बिया आल्या आहे आणि ह्या बियांची आपण काय पुनर्लागवड आपण करू शकतो. अशा प्रकारे त्यात बिया असतं आपलं मिरचीसारखं किंवा आपलं वांग्यासारखं. तर साधारण मी आता याच्यात 2 किलो बियाणं एक फुगून दिलं होतं, त्याच्यात आंतरपीक पण होतं. समजा एक साधारण कांदे वगैरे, त्याच्यात इतर आंतरपीक म्हणजे पालक होतं काही साईडने. त्यानंतर आता हे जे मोठं झाड दिसत आहे, हे जे ते चंदन माटवायचे समजा, अशा अनेक प्रकारचं आंतरपीक आणि त्याच्यात आपण अश्वगंध लावलं होतं. आता हे तर मुळात बांधावर येणारं पीक आहे, जंगलात येणारं पीक आहे, हे एक जंगली पीक आहे. परंतु ते जे जंगली पीक होते ते त्याला 1 ते 1.5 वर्ष लागतं त्याला तयार होण्यासाठी. परंतु आता आर्ट ऑफ लिव्हिंगने हे जागतिक दर्जाचं अतिशय उत्कृष्ट बी आम्हाला दिले, तर हे किमान 4 महिन्यात येणारं पीक आहे. आणि मुख्य म्हणजे हे वाळवंटात येणारं पीक आहे, याला कोणत्या प्रकारचं पाणी, खतं, औषधं काहीही लागेल. समजा अतिशय शून्य खर्चात येणारं हे सहज आणि साधं पीक. समजा जुन्या काळात मधल्या काळात नाही का, जे काही आदिवासी लोक आहे, तर आदिवासी लोक याला आश्कंद म्हणतात आणि त्यांना होणारा कोणताही आजार असो, कॅन्सर असो, दमा असो, डायबिटीस असो, हातपाय दुखणं असो किंवा श्वसनाचे विकार असो, तर त्याकरता ते सहज जंगलात जायचे, त्याची मुळे तोडून आणायचे आणि मुळे तोडून आणल्यानंतर त्याला कुटायचे, वाटायचे, त्याची पावडर तयार करायचे आणि ते दुधात टाकून ते खायला द्यायचे आणि असे अनेक आजार दूर होत होते. परंतु आता मधल्या काळात दवाखाने, मेडिकल सायन्स, समजा मेकल सिस्टीमचं सगळं जे तंत्रज्ञान वाढलं आणि याची जी सवय आपली सवय लागली औषध गोळ्याची नाही का आपलं ॲलोपॅथीची, तर त्यामुळं आजार दूर होण्याऐवजी आजार वाढत आहे. परंतु आता आम्ही याच्यावर बरेच प्रयोग केले, अनेक जणांचे अनेक असाध्य आजार दूर होत आहे असं आमच्या लक्षात आलं. समजा इचं काय की याला साधारण एकरी 2 ते 3 किलो किंवा 4 किलो बियाणं लागतं, त्यानंतर त्याला कोणत्या प्रकारचं पाणी लागत नाही, कोणत्या प्रकारे त्याला खत लागत नाही. साधं त्याला 1 किंवा 2 पाणी दिलं आणि मस्त साधं जीवामृत जर त्याला दिलं, समजा 2 लिटर ते घरीच बनवून दिलं, तर अतिशय चांगलं पीक येते. आणि जंगली असल्यामुळं त्याला रोग कोणता पडत नाही, उलट त्याच्यावर मित्रकीडं भरपूर येतात समजा, आणि अतिशय उत्कृष्ट येणारे पीक आहे. तर साधारण हे 1 एकरात 5 क्विंटल ते 10 क्विंटल, काही लोकांनी 15 क्विंटल याचे उत्पादन घेतले याच्या मुळ्यांचं, तर साधारण याला 150 ते 200 रुपये किलो भाव मिळतो. आणि आर्थिक गणित हे 4 महिन्यात साधारण 1.5-2 लाखाचं गणित बसतं, ते शेतकऱ्यांना हे परवडण्यासारखं आहे. याला कोणत्या प्रकारचं खत लागत नाही, याला कोणत्या प्रकारचं कर्ज काढायची गरज नाही आणि भीषण उन्हाळा असला तरी हे पीक सहज आणि अतिशय चांगले. समजा हिवाळ्यातसुद्धा चांगलं येतं, पावसाळ्यातसुद्धा आपण याला गादी वापर घेतलं, पाणी तुंबून राहिलं नाही, तर पावसाळ्यातसुद्धा हे पीक अतिशय चांगलं येतं. याला शेतीचीच गरज आहे, तशी गरज नाही. तुम्ही नदीच्या काठाला, बांधावर, दऱ्याखोऱ्यात, माळरानात, रानामानात कुठेही तुम्ही त्याला याची लागवड करू शकता. याला बकरी खात नाही, याला गाय खात नाही, याला कोणत्या प्रकारचे पशुपक्षी खात नाही आणि त्याच्यामुळं हे शेतकऱ्या सगळ्यात चांगलं परवडणार असं आता हे छान पीक आहे. समजा मार्केट नेमकी कुठे आहे याचं मार्केट काय आहे की आता हे कोरोनापासून काय आलं की लोकांचा विश्वास उडाला मेडिकल सायन्सचा आणि आयुर्वेदावर विश्वास जास्त वाढला आणि याचे रिझल्ट असे की हे खाल्ल्यानंतर प्रत्येकाशी ती वाढते. तर जगभरात याचं मार्केट आहे. समजा तर आता सध्या आर्ट ऑफ लिव्हिंग याला खरेदी करते. आता हे याचं बी आहे, समजे हे बी एकदम सहज आणि सहज निघतं समजा नाही कसं. तर ह्या आता 1/2 एकर तर जवळपास माझं 1 किलो बियाणं तयार आहे समजा, आणि 20 किलो बियाणं म्हणजे जवळपास 5 एकरचं माझं याच्यात लागवड होईल आरामशीर. समजा 5 एकर लागवड, हां. तर याचं मार्केट म्हणल्यानंतर जगातल्या विविध कंपन्या याला खरेदी करते. उत्पन्न मिळतं साधारण एकरी साधारण कमीत कमी सहजासहजी 1-4 क्विंटल त्याची मुळे निघतात आणि जास्तीत जास्त त्याचं उत्पादन हे 20-22 क्विंटलपर्यंत गेलं आहे. सरासरी 10-12 क्विंटल येतं आरामशील. तर मुळींकरता आपण जर का करार केला तर 200 रुपये ते 250 रुपये किलो किंवा 150 रुपये किलोपर्यंत भाव असतो. परंतु आता हिची मी जवळपास 20% विक्री मी स्वतः करतो. आमचे गावरमाचे जे ग्राहक आहे तर ते जी पावडर घेतात समजा, तर साधारण एक मी 50 ग्रॅमचं पॉकेट त्यांना 150 रुपये देतो ते, आणि ते दुधात टाकून फक्त 1 ग्रॅम खायचं आहे. तर त्याचं महत्त्व त्यांना आम्ही सांगतो समजा.
आणि बऱ्याच जणांना त्याचा फायदा कळून आला तर त्यामुळं वारंवार लोक मागणी करतात. आणि त्याचं कसं आहे, दम लागणे, हृदयविकार समजा, मुख्य म्हणजे गुडघ्याचे विकार, पायाचे विकार, चालताना समजा भाप लागणे समजा, आणि जडपणा वाटणे, आळस येणे काम काम समजा, तर त्याकरता खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येकाशक्ती वाढून एक प्रचंड चैतन्यमय शरीर तयार करतात, एक स्फूर्तीला शरीर तयार करतात. हे अतिशय याचं मुळाचं महत्त्व खूप चांगलं आहे समजा. आणि ब्याचा वापर लागवडीसाठी होतो, परंतु आता ह्याच्या काड्या दिसत आहे तर ह्या काड्या आणि हा जो पाला आहे बी काढल्यानंतर, तर हे जर का आपल्या जनावरांच्या वैरणात त्यांना काढून दिलं फक्त आठवड्यातून एकदा द्यायचं, मोठ्या मुश्किल फक्त 100 ग्रॅम, फक्त 50 ते 100 ग्रॅम, कारण जास्त दिल्यानंतर काय खूप पॉवरफुल आहे, जास्त द्यायची गरज नाही. तर आपल्या एखाद्या गाईला, म्हशीला, बकरीला 50 ते 100 ग्रॅम आठवड्यात एकदा जर दिलं खायला तर त्यांचं दुधाचं प्रमाण वाढतं, त्यांची प्रत्येक शक्ती वाढते, त्यांचं आरोग्य एकदम सुधारतं, त्यांना कोणत्या प्रकारचे आजार होत नाही. आणि प्रत्येक वेळेस जसं बकरी समजा दर सहा नाही का 6 महिन्याला 8 महिन्याला 2 पिल्ले देणं वगैरे, दूध वाढणं, तर हा प्रकार वाढतो समजा. तर त्याकरता जनावरचा चारा म्हणून हे खूप चांगलं एक समजा औषध, समजा चारा म्हणण्यापेक्षा एक औषध म्हणून त्यांना जागं दिलं तर एक खूप चांगला फायदा होऊ शकतो. म्हणजे जर प्रत्येक अंग, पंचअंग हे महत्त्वाचं आहे, त्याचं मूळ असो, खोड असो, पानं असो, त्यानंतर बी असो, तर याच्या पानांची जर का भाजी खाऊ घातली एखाद्या आजारी पेशंटला तर आठवड्यानं एकदा, तर निश्चितच त्याची तब्येत अतिशय तंदुरुस्त होईल समजा, कोणतं औषध न खाता रोग प्रत्येक वाढती आणि असाध्य आजार सुद्धा त्यांनी बरे होतं. तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझा पत्ता आठेगाव खेडा, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद, येथे हे 10 एकर क्षेत्र आहे पूर्ण विषमुक्त. तर मोबाईल नंबर 94 21 40 35 38 आणि दुसरा नंबर 90 28 526 526. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा. धन्यवाद.